ब्रेकिंग न्यूज ना आपण बुलेटिनची सुरुवात करणार आहोत। शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगामध्ये आता उत्तर दाखल करण्यात आलेलं आहे। अजित पवार गटानं जे दावे केलेले होते ते दावे शरद पवार गटानं फेटाळून लावलेत। शरद पवार गटाकडून ऑनलाईन पद्धतीनं हे आता उत्तर देण्यात आल्याची माहिती मिळते। दोन जुलैला राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर 3 जुलैला शरद पवार गटानं विधानसभा अध्यक्षांकडे देखील धाव घेतलेली होती आणि अजित पवारांसह 8 आमदारांवर अपात्रतेच्या कारवाई संदर्भात अध्यक्षांना पत्र देखील लिहिलं गेलं होतं। मात्र आताची ही महत्त्वाची घडामोड समोर येते आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। प्रशांत इला रामदास आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीनं आता हे उत्तर शरद पवार गटानं दाखल केलेलं आहे, काय नेमकी या सगळ्याबद्दलची माहिती? बरोबर, G20 ची शिखर परिषद होत आहे त्यामुळे संपूर्ण नवी दिल्लीतले सर्व कार्यालय बंद आहे, त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाचं कार्यालय देखील बंद आहे आणि त्याचमुळे ऑनलाईन पद्धतीने खास करून शरद पवार गटाच्या वतीने आपलं जो कॅव्हेट दाखल करण्यात आला, कॅव्हेटच्या नंतर त्या संदर्भातलं उत्तर आज दाखल केलेलं आहे। 8 सप्टेंबरची वेळ ही केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली होती, त्यामध्ये जे शरद पवार गटाचे वकील आहे देवदत्त कामत यांच्या वतीनंही हे उत्तर दाखल करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये स्पष्टपणे माहिती मिळते की त्यामध्ये दावे जे अजित पवार गटाच्या वतीने दाखल करण्यात आले होते, अजित पवार गटाच्या वतीने आपल्याला माहीत असेल जेव्हा 2 जुलैला ही जी फूट पडली होती त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं विधानसभा अध्यक्षाकडे जशी धाव घेतली तशी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगात धाव घेऊन त्यांनी स्पष्ट केलं होतं की राष्ट्रीय अध्यक्ष हे अजित पवार आहे आणि सोबतच ज्या पद्धतीनं अजित पवार गटाचाहीच अजित पवार गटालाच निवडणुकीचं चिन्ह जे घड्याळ आहे ते देण्यात यावं आणि पक्षाचं नाव देखील देण्यात यावं अशा प्रकारची मागणी करण्यात आली होती। त्यावरती जयंत पाटील यांच्या वतीनं कॅव्हेट दाखल करण्यात आला होता की या याचिकेवर निर्णय घेण्याच्या पूर्वी जी मागणी अजित पवार गटाच्या वतीनं करण्यात आली त्यावर निर्णय घेण्याच्या पूर्वी आमच्या वतीनं आमचं म्हणणं देखील ऐकून घ्यावं, त्याच्या आधारावरती केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला नोटीस बजावल्या होत्या। त्यानंतर आज केंद्रीय निवडणूक आयोगाला शरद पवार गटाच्या वतीनं उत्तर दाखल करण्यात आलं, त्यामध्ये जे स्पष्ट म्हणण्यात आलं की जेही अजित पवार गटाच्या वतीनं दावे करण्यात आले ते सर्व दावे फेटाळून लावण्यात आलेले आहेत। त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की अजित पवारांसह 8 आमदार ज्यांच्या विरुद्ध अपात्रतेची कारवाई करण्याचे मागणी त्यांनी विधानसभा अध्यक्षाकडे केली, त्याशिवाय इतर जे आमदार आहेत ते अजूनही राष्ट्रवादी गटात आहे आणि राष्ट्रवादी गटामध्ये जे सर्व आमदार आहेत ते त्याचा संपूर्णपणे दावा जो पाठिंबा आहे तो शरद पवार यांना आहे अशा प्रकारे स्पष्टपणे या याचिकेत स्पष्टीकरण देण्यात आलं। त्यामुळे हे सर्व जे दावे आहे अजित पवारांचे ते याचिकेच्या शरद पवार गटाकडून हे सगळे दावे आता फेटाळून लावले गेलेले आहेत। प्रशांत, धन्यवाद, आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। पुढची आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी आता आपण बघूया। देवेंद्र फडणवीस यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। उमेदवारी अर्जामध्ये 2 गुन्हे दडवल्याचं जे प्रकरण होतं या संदर्भात आता हे दोन्ही गुन्हे आधीच मागे घेण्यात आल्याचं समजतंय। निवडणुकीमध्ये फायदा घेण्यासाठी हे गुन्हे त्यांनी लपवले असं वाटत नाही असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे। शपथपत्रात नमूद करणं नजरचुकीनं राहून गेलेलं होतं असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांच्या वकिलांनी कोर्टामध्ये दिलेलं होतं। फडणवीस यांना आज न्यायालयानं जो आहे तो मोठा दिलासा दिलेला। आपल्यासोबत देवेंद्र फडणवीस यांचे वकील सुबोध धर्माधिकारी आहेत। सर, देवेंद्र चव्हाण आहेत। सर, काय नेमकं हा प्रकरण होता आणि आज कोर्टानं काय निरीक्षण नोंदवलं? हे बघा, हा प्रकरण असा होता की त्यांनी 2014 साली जो 26A प्रमाणे एफिडेव्हिट फाईल केला होता त्या एफिडेव्हिटमध्ये 22 गुन्हे त्यांनी दाखवले होते आणि 2 गुन्हे ते नजरचुकीने राहून गेले होते। म्हणून त्यांचा असा कंप्लेनंटची अशी केस होती की यांनी हे गुन्हे लपवले म्हणून त्यांचा गुन्हा सिद्ध होतो 125A खाली। पण आम्ही कोर्टापुढे असं सांगितलं की साहेब, हे बघा, हा गुन्हा होण्याकरिता तो इंटेंट पाहिजे, तो त्या प्रोव्हिजनचा रिक्वायरमेंट आहे। तिथे आमचा इंटेंट कधीच नव्हता। जेव्हापर्यंत तो इंटेंट प्रूव्ह होत नाही की बाबा यांनी गुन्हा छुपवला, कारण जर का यांनी दाखवलं असतं तर हे नक्की हारले असते असा पुरावा कुठेच आला नाही, म्हणून त्याला मेन्सरिया आपण म्हणतो कायद्याच्या ह्याच्यामध्ये, तर तो मेन्सरिया ॲब्सेंट आहे असा कोर्टाने होल्ड केला आहे। आणि बाकी जे वकिलांविरुद्ध त्यांनी परजुरीचा अर्ज केला की यांनी डिफेन्स घेतला आहे, म्हणजे माझ्याविरुद्ध मोगावकर साहेब, डबले साहेब, धर्माधिकारी साहेब, कालरा साहेब, की यांनी हा डिफेन्स मुद्दा म्हणून घेतला होता, जो डिफेन्स यांनी आधी घेतला आहे त्या डिफेन्सच्या विपरीत घेतला आहे, म्हणून यांनी परजुरी केली आणि खोटा डिफेन्स घेतला। तर कोर्टाने असं म्हणणं आहे की इंटेन्शनच नव्हता आणि डिफेन्स घेण्याचा अधिकार हा पहिल्यांदा त्यांना आत्ता मिळाला म्हणून हा परजरी जेव्हा याच्यात बसत नाही आणि ते त्यांनी डिसमिस केलं। सर, तुमचा उद्देश नव्हता असा कोर्टानं म्हटलं, पण याआधी हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं होतं त्यानंतर इथे आलं, त्यामुळे आता याचिका करतो। त्याच मी सांगतोय की सुप्रीम कोर्टापर्यंत जे गेलं होतं ते फक्त कायद्याच्या इंटरप्रिटेशनवरती गेलं होतं।
त्याचं आणि हे जे ट्रायल घडते ज्याच्यामध्ये पुरावे घेतले जाते त्यांचा काही संबंध नव्हता. व्हिडिओ जर्नालिस्ट शमोहित सौदे, ती मांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. पुढची आणखी एक महत्वाची बातमी बघूया. फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आलेले होते, मात्र या प्रकरणामध्ये आता कोर्टाकडूनच त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे. फोन टॅपिंग प्रकरणामध्ये रश्मी शुक्ला यांना हा एक मोठा दिलासा आहे. शुक्लांविरुद्धचे दोन्ही FIR मुंबई हायकोर्टाकडून रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते. रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुणे आणि मुंबईतल्या कुलाबा पोलीस ठाण्यामध्ये FIR नोंदवण्यात आलेले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य गुप्तचर विभाग प्रमुख या नात्यानं विरोधी नेत्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केल्याप्रकरणी या दोन FIR नोंदवल्या गेलेल्या होत्या, मात्र आता या फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्लांना क्लीन चिट मिळालेली आहे. G20 परिषदेसाठी आता राजधानी नवी दिल्लीमध्ये जगभरातले नेते यायला सुरुवात झालेली आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या दिल्लीमध्ये दाखल झालेल्या आहेत, त्याचबरोबर अर्जेंटिनाचे अध्यक्ष अल्बर्ट अँजेल फर्नांडिस हे सुद्धा दिल्लीत दाखल झालेत. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक दुपारपर्यंत दिल्लीमध्ये दाखल झाले होते, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे संध्याकाळी दिल्लीमध्ये दाखल होतील. जगभरातले नेते या संमेलनासाठी आज दिल्लीमध्ये दाखल होत आहेत. G20 परिषदेसाठी दिल्लीतली सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आलेली आहे. दिल्लीला जणू एका छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय. रस्त्यांवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. प्रमुख चौकांमध्ये बॅरिकेडिंग केलं गेलेलं आहे. वाहन चालकांची चौकशी केली जातीय. प्रमुख रस्त्यांवरची वाहतूक सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आलेली असून तिथे फक्त जगभरातल्या नेत्यांच्या वाहनांनाच त्यांच्याच कॉन्व्हॉयला प्रवेश दिला जाणार आहे. दिल्लीतील वैद्यकीय सेवा वगळता इतर सगळ्या सेवा 2 दिवस बंद राहतील. 50,000+ जास्त सुरक्षा कर्मचारी दिल्लीमध्ये तैनात करण्यात आलेले आहेत. G20 परिषदेमुळे राजधानी दिल्लीचं आता रुपडं पालटून गेलेलं आहे. दिल्लीतल्या भिंतींवर सुंदर अशी चित्र काढली गेलेली आहेत. दिल्लीतल्या सगळी प्रमुख ठिकाणं जी आहेत त्या सगळ्या प्रमुख ठिकाणांवर रंगेबिरंगी रोषणाई करण्यात आलेली आहे. G20 पार्श्वभूमीवर चांद्रयान 3 चित्र देखील भिंतींवर रेखाटलं गेलं आहे. दिल्लीतल्या अनेक ठिकाणी भिंतींवर तिरंग्याचं चित्र देखील रेखाटण्यात आलेलं आहे. रस्त्यालगतची सगळी जी उद्यानं आहेत सुशोभित केली गेलेली आहेत. या उद्यानांमध्ये भारताची ओळख दाखवणारे पुतळेसुद्धा बसवले गेलेत. उपस्थित राहणारे राष्ट्र जाणार आहे. 200 कारागिरांनी G20 परिषदेसाठी जवळपास 15,000 चांदीची भांडी तयार केलेली आहेत. या भांड्यांवर भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या कलाकृती आहेत. मिठाच्या ट्रेवर अशोक चक्राचं चित्र आहे. चांदीच्या भांड्यांव्यतिरिक्त डिनर सेटमध्ये सोन्याचा मुलामा दिलेली वाटी आणि मिठाचा ट्रे आणि चमचे यांचा समावेश आहे. वाटी, ग्लास आणि प्लेटला रॉयल लुक देण्यात आलेला आहे. राजधानी दिल्लीमध्ये G20 परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या निमित्तानं संपूर्ण दिल्लीमध्ये आता कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. दिल्लीत 3 दिवस सुट्टी देखील जाहीर केली गेली आहे. या सगळ्याचा आढावा घेतला आहे आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. G20 शिखर परिषदेसाठी परदेशी प्रमुख जे पाहुणे आहेत ते पोहोचायला सुरुवात झालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे या भागामध्ये ज्या भागात मी उभा आहे ते मंडी हाऊसचा परिसर आहे. मंडी हाऊसचा परिसराला अशा प्रकारे सजवण्यात आलेलं आहे. जर आपण बघितलं की सर्व देशांचे झेंडे इथे लावण्यात आलेले आहे. खास करून जर बघितलं तर प्रगती मैदानाच्या भारत मंडपम या परिसरामध्ये शिखर परिषद होणार आहे, त्यासाठी ही सर्व तयारी आहे. या घडीला जर बघितलं आपण तर मोठी सुरक्षा व्यवस्था या संपूर्ण परिसरामध्ये आहे. एक खास करून ठिकठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आली आहे. बॅरिकेटिंग करून पोलिसांना इथे सज्ज करण्यात आलं आहे. पॅरामिलिटरी फोर्सेस देखील आहे आणि सोबतच जर बघितलं तर अशा प्रकारची बॅरिकेटिंग केली आहे. या सगळ्या जोही रस्ता प्रगती मैदानाकडे जातो
ते सर्व रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. ज्यांच्याकडे अधिकृत पास आहे अशाच व्यक्तीला तिथे जाण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. जर आपण बघितलं तर हा नेहमी हा जो परिसर आहे नेहमी इथे वर्दळ असते, पण आता जर बघितलं तिथे ज्या पद्धतीने इथे कमीत कमी लोकांना प्रवेश आहे, ठिकठिकाणी पोलीस जे आहेत ते सगळ्यांची चौकशी करताना देखील पाहायला मिळते. आपल्याला गाड्या जिथे जात आहेत तिथे चौकशी केली जाते, प्रत्येक गाडीची चौकशी करून प्रत्येक व्यक्तीचा पास तिथे जर बघितला आपण तर व्यक्तीचे पासेस तपासले जात आहे, पायदळ जो व्यक्ती जात आहे त्याची देखील चौकशी केली जाते. अशा प्रकारची इथे सुरक्षा व्यवस्था आहे आणि या सुरक्षा व्यवस्थेच्या याच्यामध्येच शिखर परिषद होत आहे. 20 देशांचे प्रमुख याला संपूर्ण शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहे. काही देश जे आहेत जसे बांगलादेश असो, श्रीलंका असो, यासारख्या देशाचे जे प्रमुख आहेत ते ऑब्झर्वर म्हणून G20च्या आजात उपस्थित राहणार आहे, पर्यवेक्षक म्हणून उपस्थित राहणार आहे. 150,000 पोलीस कर्मी सैनिक इथे सुरक्षा व्यवस्थेत ठेवून लावण्यात आलेले आहे. नवदिल्ली न्यूज व्हिडिओ इंग्लिश मनमोहन सह प्रशांत नामदास News 18 लोकमत. जालन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 11वा दिवस आहे. दरम्यान आरक्षणावर राजकीय वातावरण तापलेलं असून ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. अशातच मराठा समाजानं आंदोलन शांततेत करावं, आंदोलनाला हिंसक वळण देऊ नये असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केलं आहे. मराठा समाजानं आंदोलनं करावीत, पाठिंबा ही वाढवावा, परंतु कुठेही गालबोट लागल असं कोणीही आंदोलन करू नये. ही आंतरवालीच्या या ठिकाणाहून मी स्वतः हात जोडून सगळ्याला आवाहन करतो. लोकांनी शांततेत आंदोलनं करावीत, त्या आरक्षणाचा फायदा उचलावा, कोणी उग्र करू नये, कोणी आत्महत्येसारखे प्रयोग करू नये, पण त्या आरक्षणाचा उपयोग काय. जालन्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आंदोलकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. मारुती वाढेकर असं आंदोलकाचं नाव आहे. आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेत. त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर आम्ही काय करायचं असा सवाल करत या तरुणानं अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याचा हा प्रयत्न हाणून पाडत त्याला ताब्यात घेतलंय. सरकारनं मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि मराठा आंदोलकांवरचे सगळे गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत अशी मागणी या आंदोलकानं केली आहे. जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सकल मराठा समाज आक्रमक झालाय. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे. या बंदला विविध राजकीय पक्षांसह संघटनांनी सुद्धा पाठिंबा दर्शवलाय. विविध जाती धर्माच्या संघटना, व्यापारी संघटना, शाळा आणि महाविद्यालयं, व्यापारी अडते संघटना, हॉटेल पेट्रोल असोसिएशन यांच्या वतीनं बंदला पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे. अकोला जिल्हा बंदचा फटका ST सेवेला देखील बसलाय. जिल्ह्यातनं अकोला आणि अमरावतीकडे जाणाऱ्या ST बसेस रद्द केल्या गेलेल्या आहेत, त्यामुळं घराबाहेर निघालेल्या प्रवाशांना याचा फटका बसलाय. मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीला घेऊन आज अकोला बंदची हाक देण्यात आलेली आहे. अकोला बंदची हाक जरी देण्यात आली असली तरी त्याचा थेट फटका जो आहे तो बुलढाण्याच्या प्रवाशांना बसताना पाहायला मिळतो. सकाळपासूनच बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव बस आगारावर अकोला, मूर्तिजापूर, अमरावती या ठिकाणी जाण्यासाठी शेकडो प्रवासी बसस्थानकात दाखल झाले खरे, परंतु या ठिकाणी ST बसच उपलब्ध नसल्याने प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात हिरमोळ होत आहे. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडावा याची दक्षता घेत या ठिकाणी खामगाव आगाराने अकोल्यासाठी एकही बस सोडलेली नाही आहे. त्यामुळं सकाळपासूनच प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अकोला जाण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत, परंतु प्रवाशांना बसच उपलब्ध नसल्यामुळं प्रवाशांचा मोठा संताप आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय महत्त्वाचे कामं घेऊन काही प्रवासी खामगाव बसस्थानकावर अकोला जाण्यासाठी आले खरे, परंतु या ठिकाणी अकोल्यासाठी बसच नसल्यामुळं प्रवाशांचा हिरमोड झालाय. मराठ्यांना आरक्षण मिळावं ही मागणी घेऊन अकोला बंद या ठिकाणी पुकारलेला आहे, परंतु त्याचा थेट फटका जो आहे तो बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आगारामध्ये दाखल झालेल्या प्रवाशांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल खंडारे, News 18 लोकमत, बुलढाणा. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. लातूरच्या चाकूर तालुक्यात मराठा क्रांती मोर्चानं रास्ता रोको केलाय. नागपूर रत्नागिरी महामार्गावर हा रास्ता रोको करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. सरकारनं लवकरात लवकर आरक्षण द्यावं अशी मागणी करण्यात आली.
लातूरच्याच रेणापूरमधल्या पळशी फाटा इथं रास्ता रोको करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाकडनं करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं चालकांसह प्रवासी त्रस्त झाले. नगरमधल्या पारनेर तालुक्यातल्या सुपा इथं मराठा बांधवांनी बंदची हाक दिलेली आहे. आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पारनेरमध्ये हा बंद पुकारला गेलाय. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत सकाळपासूनच कडकडीत बंद हा पुकारण्यात आलेला आहे. जालन्यातल्या अंबड तालुक्यातल्या आंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात शिक्षक संघटनांनी आंदोलन केलं. यात मोठ्या संख्येनं शिक्षक सहभागी झाले होते. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाज मागे हटणार नाही अशी भूमिका शिक्षक संघटनांनी घेतलेली आहे. जालन्यातल्या आंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे आणि जरांगेंना पाठिंबा म्हणून बुलढाण्यातल्या मोताळा इथं आमरण उपोषण करण्यात आलेलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं मराठा समाज आक्रमक झालाय. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलनातनं माघार घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज रस्त्यावर उतरलाय. धुळ्यातल्या चौफुलीजवळ मराठा बांधवांनी रास्ता रोको केलाय. मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे मुंबई आग्रा महामार्गावरची वाहतूक ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं. जालन्यामध्ये सुरू असलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे. मराठा आरक्षणाचा तिढा सोडवणं हे सरकारच्या हातात आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा असून सरकारची इच्छाशक्ती असेल तर हा निर्णय घेतला जाऊ शकतो असा टोला देखील त्यांनी लगावलाय. दोन्ही ठिकाणी सरकार तुमचे आहेत, तुम्हाला कोण थांबवलंय? आमचा पाठिंबा आहे मराठा समाजाला, आम्ही पाठिंबा दिला आहे. फक्त एवढाच की त्यांची इच्छाशक्ती असली पाहिजेत आणि विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये तात्काळ हा निर्णय झाला पाहिजेत. न मागता पुन्हा तेच म्हणतो, न मागता, न निवेदन देता, न आंदोलन करता, न रस्त्यावर उतरता EWSला का दिला? मग मराठा समाज 44-42 मोर्चे काढतो त्याला का देत नाही? हा खरं तर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. मराठा समाजानंतर आता विदर्भातला कुणबी समाज आक्रमक झालाय. मनोज जरांगे पाटलांच्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला कुणबी संघटनांनी विरोध दर्शवलाय. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिलं जाऊ नये अशी मागणी कुणबी संघटनेनं केलेली आहे. मराठा समाजाला जर कुणबी प्रमाणपत्र दिलं तर कुणबी समाज पेटून उठेल असा इशारा दिला गेलेला आहे. कुणबी समाजानं राज्यभर आंदोलन आणि बंदचा इशाराही दिलाय. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी घेऊन ज्या आहे ते जरांडे पाटील आपल्या उपोषणावर ठामा. मात्र आता या मागणीला जो आहे तो विदर्भातून विशेष करून कुणबी समाजातून जो आहे तो मोठा याला विरोध केला जातो आहे. कारण जर OBCमधलं विशेष करून जर कुणबी सर्टिफिकेट दिला तर कुठंतरी हा निर्णय जो आहे तो OBCंवर अन्याय करणारा राहील. त्यामुळे या मागणीला जो आहे तो विरोध होता आणि ज्या पद्धतीनं जरांडे पाटील उपोषणावर ठामा तशाच पद्धतीनं उपोषण करण्याची एक भूमिका जी आहे ती विदर्भातल्या कुणबी नेत्यांनी घेतलेली. यात भाजपचे नेते देखील आघाडीवर आहे. आपल्यासोबत भाजपचे नेते आहेत. मला सांगा, जरांडे पाटील ज्या पद्धतीनं सरसकट मराठ्यांना कुणबी जो प्रमाणपत्र देण्याची मागणी करता याबाबत आपली काय भूमिका आहे? आम्हाला मराठा लोकांना आरक्षण मिळावं याबद्दल आमचं काही दुमत नाही आहे. त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, परंतु सरसकट मराठा लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा आमचा विरोध आहे. वंशवाळीनुसार जर त्यांना कुणबी मराठा कुणबी लिहिलं असेल तर त्यांना देत असेल तर त्याचाही आम्हाला विरोध नाही आहे. परंतु OBC समाजावर अन्याय होईल आणि विदर्भातला जो कुणबी समाज आता पेटून उठेल अशा प्रकारचं कोणतंही जर कुठलं सरकारनं केलं तर त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करू. आणि आजच आमची मीटिंग ठरलेली आहे, त्या मीटिंगमध्ये आम्ही पुढची कृती समिती तयार करून आंदोलनाची प्रक्रिया करू.
पण कुठल्या पद्धतीचं तुम्ही आंदोलन करणार आहे, कारण जरांडे पाटलाच्या आंदोलनाचाही जे आहे तो धसका एक सरकारनं घेतलेला, त्यामुळं त्या तोडीच तुमचं कुठलं आंदोलन होईल? आमचंही आता आंदोलनाची कृती आज मिटिंग आहे, आमच्या मिटिंगमध्ये त्या आंदोलनाची प्रक्रिया आम्ही ठरवणार आहे. आम्ही सुद्धा त्याच प्रकारे जरांडे पाटलांनी जे एक आंदोलन केलं आहे त्याच धर्तीवरती आमचीही आम्ही आमरण उपोषणाला बसून आम्ही आपल्या कुणबी समाजाचे सर्व शाखीय कुणबी समाज एकत्र येऊन आम्ही ते आंदोलन करण्याची आमची आज मिटिंगमध्ये ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते, उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. मराठा समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करून आरक्षण द्यावं अशी मागणी ओबीसी समाज बांधवांनी राज्य सरकारकडे केलेली आहे. मराठा समाजाला सध्या खुल्या गटातनं EWS आरक्षण मिळतंय ते वाढवावं किंवा आवश्यक वाटल्यास घटना दुरुस्ती करून त्यांना ओबीसी कॅटेगरी वगळून स्वतंत्र प्रवर्ग तयार करून आरक्षण द्यावं अशा मागणीचं लेखी निवेदन ओबीसी समाजाकडून जिल्हा प्रशासनामार्फत अतुल सावे यांना देण्यात आलेलं आहे. जे मराठा समाजाचे बांधव आरक्षण मागत आहेत त्या आरक्षण त्यांना देण्यास आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही, परंतु आमच्या ओबीसी बांधवाच्या आरक्षणामधून त्यांना आरक्षण देऊ नये, त्यांचं वेगळं आरक्षण करावं असं शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे. गोरगरीब ओबीसीवर अन्याय होऊ नये म्हणून शरद पवार साहेबांनी जे स्टेटमेंट दिले त्या स्टेटमेंटच्या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी आज कलेक्टर साहेबाला निवेदन दिले आहे. सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं राज्यभरामध्ये वातावरण तापलेलं असताना राजकीय नेत्यांकडूनही विविध मुद्दे उकरून काढत एकमेकांची उणीदुणी काढण्याचं काम सुरू आहे. आता नाना पटोले आणि सत्ताधाऱ्यांमधलं वाकयुद्ध शिगेला पोहोचलंय. मराठा आरक्षणावरून सामना, पटोले सत्ताधाऱ्यांमध्ये झुंपली, जातनिहाय जनगणनेवरून वाद. जालन्याच्या अंतरवाली सराटीतील आंदोलनानं सर्वच वातावरण पेटून उठलेलं आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटलांच्या मनधरणीसाठी सरकारचं शिष्टमंडळ वरचेवर मंत्रालय ते अंतरवाली सराटी वाऱ्या करतायत, तरी आरक्षणाचा तिढा अद्याप कायम आहे. तर तिकडे आरक्षणावरून राजकीय पक्षातच झुंपली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाकयुद्ध रंगलंय. मराठ्यांना आरक्षण द्यायचंच असेल तर जातनिहाय जनगणना करा, उगीचच कुणाच्या तोंडचा घास हिरावून घ्यावा लागणार नाही ही काँग्रेसची भूमिका, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी स्पष्ट केलंय. आपसाआपसामध्ये प्रत्येक समाजाला भांडत ठेवणं हाच त्यांचा मूळ उद्देश आहे. जे इंग्रज फोडो आणि राज करो हे करायचे तेच BJP आज देशामध्ये करते. त्यामुळे काँग्रेसची भूमिका एकदम स्पष्ट आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर जातीनिहाय जनगणना केंद्र सरकारने करावी आणि त्याच्यातला एकदम क्लिअर मार्ग निघतो. कोणाच्याही तोंडातला घास हिसकायची गरज नाही. नाना पटोलेंवरती पलटवार करत प्रत्युत्तर दिलंय मंत्री अनिल पाटलांनी. देवेंद्र फडणवीसांनी देऊ केलेलं आरक्षण तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला सुप्रीम कोर्टात नीट मांडता न आल्यानं ते टिकू शकलं नाही. तर सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंना उशिरा जाग आल्याचा टोला खासदार राहुल शेवाळे यांनी लगावलाय. सुप्रियाताईंच्या आणि पवार साहेबांच्या बाबतीमध्ये मी एवढा मोठा नाही आहे, त्या दोघांच्या बाबतीमध्ये मी काही बोलणं उचित राहणार नाही. ताईंनी मागणी केली असेल ती त्यांच्या स्तरावर, माझ्या ऐकण्यात काही आलेली नाही की ताईंनी अशा स्वरूपाची मागणी केलेली आहे. या सर्व सुप्रिया सुळे असतील, नाना पटोले असेल, यांना उशिरा जाग आलेली आहे. खऱ्या अर्थाने गेले 60 वर्ष त्यांनीच पूर्ण केंद्र आणि राज्यामध्ये सत्ता उपभोगलेली आहे आणि त्यावेळी त्यांना मराठा समाजाबद्दल आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल कधी चिंता वाटली नाही आहे. त्यांनी जर हा प्रश्न सोडवला असता तर हा प्रश्न प्रलंबित राहिलाच नसता. राजकारण्यांनी एकमेकांची उणीदुणी न काढता कोणत्याही इतर समाज बांधवांच्या आरक्षणाला धक्का न लावता सरसकट मराठा समाजाला लवकरात लवकर ठोस आणि टिकाऊ असं आरक्षण द्यावं हीच सर्व मराठा बांधवांची अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची, बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळेला उद्धव ठाकरेंनी राहतामधल्या काकडी गावातल्या शेताची पाहणी केलेली आहे. यावेळेला शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांनी पाहणी केलेली आहे. हातात ज्वारी बाजरीचं पीक घेत शेतकऱ्यांनी डोळ्यात पाणी आणून आपल्या व्यथा उद्धव ठाकरेंसमोर मांडल्या. यावेळेला उद्धव ठाकरेंनीही या शेतकऱ्यांना धीर देत सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलंय. दुसरीकडे संगमनेर तालुक्यातल्या वडझरी गावात जाऊन त्यांनी शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
राज्यातल्या अनेक भागांमध्ये गेल्या 25 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं उभी पिकं करपून गेलेली आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांसमोर भीषण संकट उभं ठाकलंय. अशातच उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन स्थितीची पाहणी केली आहे. उद्धव ठाकरे 10 सप्टेंबरला जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत आणि या दरम्यान त्यांची जळगावातल्या मानराज पार्क मैदानावर जाहीर सभा होती आहे. या सभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. गेल्या 3 दिवसांपासून जळगावात जोरदार पाऊस सुरू आहे आणि भर पावसातही सभा मंडप व्यासपीठ उभारणीचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. या तयारीचा आज संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आढावा घेतला आहे. संजय सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मानराज पार्क मैदानावर जात पाहणी केली आहे. भाजपच्या सगळ्या आमदार आणि खासदारांची मुंबईमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये सोशल मीडियावर सक्रिय नसलेल्यांना कानपिचक्या देण्यात आलेल्या आहेत. विरोधक सोशल मीडियावर सक्रिय आहेत, तुम्ही का नाही असा सवाल यावेळेला विचारण्यात आल्याचं समजतंय. सोशल मीडियावर सक्रिय होण्याच्या बैठकीमध्ये सूचना दिल्या गेलेल्या आहेत. ग्रामीण भागातल्या आमदारांना आजच्या बैठकीत खास करून सूचना दिल्या गेल्या. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे या दोन नेत्यांनी या सगळ्या आमदार खासदारांना विविध सूचना केलेल्या आहेत. भाजपच्या या बैठकीला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची अनुपस्थिती दिसलेली आहे. बैठक होत असताना मुनगंटीवार हे चंद्रपूरकडे रवाना झाल्याचं समजलं. लोकसभा निवडणुकीसाठीची ही एक महत्त्वाची बैठक होती आणि या बैठकीचं आपल्याला निमंत्रण नव्हतं अशी माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे. छत्रपती शिवरायांची जगदंबा तलवार आणि वाघ नख लंडनमध्ये आहेत. ती महाराष्ट्रामध्ये परत यावी त्याची सर्वजण आतुरतेनं वाट पाहतायत. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नख लवकरच मायभूमीमध्ये आणली जाणार आहे. ब्रिटननं वाघ नख द्यायला मान्यता दिलेली असून त्यासाठी ऑक्टोबरमध्ये राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे इंग्लंडला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. महाराजांची वाघ नख परत आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार केला जाणार असल्याची माहितीसुद्धा मुनगंटीवारांनी दिलेली आहे. सगळ्या औपचारिकता वेळेमध्ये पूर्ण झाल्यास या डिसेंबरपूर्वीच वाघ नख महाराष्ट्रात आणली जाण्याची शक्यता आहे. लंडनमधल्या व्हिक्टोरिया अँड आल्बर्ट वस्तू संग्रहालयात ही वाघ नख ठेवण्यात आलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनख्या महाराष्ट्रात जर येत असतील तर ही कायम आनंदाची गोष्ट आहे. तो वेळेच्या संदर्भात जी वेळ साधण्याचा प्रयत्न होतोय त्या पद्धतीनं जे महत्वाचे विषय आहेत या महत्वाच्या विषयांना कुठेतरी फाटा देऊन प्रतिकात्मक गोष्टींकडे समाजाला वळवण्याचा हा प्रयत्न असं वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी हा प्रत्येकाच्या मनात आदर आहे आणि जर ही गोष्ट झाली तर प्रत्येकाला अभिमान वाटणार. आगामी निवडणुकीमध्ये राज्यातल्या लोकसभेच्या सगळ्या 48 जागा महायुती जिंकणार असल्याचा दावा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय. इंडिया आघाडीतर्फे केले जात असलेले दावे हे फोल ठरणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. महत्वाचं म्हणजे ज्या जागा जिंकायला अवघड असतील त्या जागांची जबाबदारी आपण घ्यायला तयार असल्याचं त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितलंय. तर मी दिलेल्या निवडणुकांच्या जागांचे आकडे हे परफेक्ट असतात असंही महाजन यांनी म्हटलेलं आहे. आउट ऑफ 48 एकही जागा आम्ही लूज करणार नाही, एकही जागा आम्ही हरणार नाही. आता काँग्रेस सांगायला मी 32 जिंकतो आहे आणि 35 जिंकतो आहे तर हा तर म्हणजे मोठा विनोद होईल. मला असं वाटतं की आम्ही आमचं ते कोणती इंडिया आघाडी त्यांची इतक्या जागा जिंकणार आहे. मला वाटतं वास्तव बोललं पाहिजे आणि मी कधीही अवास्तव बोलत नाही. मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी महाराष्ट्रात आणि देशातसुद्धा 325 आकडा क्रॉस होईल आणि महाराष्ट्रामध्ये एकसुद्धा जागा आम्हाला कमी राहणार नाही. आम्ही 800-800 जागा या ठिकाणी जिंकू. सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या अंगावर भंडारा उधळण्यात आलेला आहे. सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात हा प्रकार घडलाय. धनगर आरक्षण कृती समितीच्या एका व्यक्तीकडून हा भंडारा उधळण्यात आला. त्यानंतर तिथं उपस्थित असलेल्यांनी या व्यक्तीला चांगला चोप दिलाय. त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलंय. त्याची सध्या चौकशी सुरू आहे. भंडारा हा नेहमी पवित्रच मानला जातो. त्या निश्चितच एक पवित्र
भंडाऱ्याची उधळण माझ्यावर झाली याचा मला एक विशेष आनंद आहे. शेवटी एक प्रतिकात्मक भावना व्यक्त करण्याची भूमिका असते, त्यामध्ये त्यांनी काही काही वावगं केलं असं मला वाटत नाही. अचानक त्यांनी केल्यामुळे जे काही सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी जी ताबडतोब त्यांची जबाबदारी घेतली, तरी मी सूचना दिल्यात कुठल्या गुन्हे दाखल करू नका, कुठली कारवाई करू नका, अशा सूचना मी दिल्यात अधिकाऱ्यांना. जसं मराठा समाजाला आरक्षणाची मागणी आहे तशी धनगर समाजाची पण आहे, आणि धनगर समाजाला काय न्याय द्यायचा आहे हे आमचं सरकार चांगल्या पद्धतीने आम्हाला माहिती आहे. म्हणून विखे पाटील साहेब असो, आमचे देवेंद्रजी असो, आमचे अजितदादा असो आणि फडणवीस आणि आमचे शिंदे साहेब असो, धनगर समाजाचा जो अधिकार आहे तो आमची महायुतीचं सरकार मिळून देणारच, म्हणून ह्याची चिंता आमच्या विरोधकांनी करू नये. बल्लारी मार्तंड खंडोबाचा बिरोबाचा महाकुबाईचा भंडारा हा समस्त बहुजन समाजासाठी आस्थेचं व श्रद्धेचं प्रतीक आहे. त्याचा आंदोलनासाठी वापर करणं हे अतिशय अयोग्य आहे, आणि जर काही लोकांनी तो विखे पाटलांच्या वरती उधळला असेल तर मी माननीय विखे पाटलांना विनंती करतो की तो खंडोबाचा बिरोबाचा आशीर्वाद समजून त्यांनी कपाळाला लावावा. आणि तसेच समस्त माझ्या बंधू भगिनींना आवाहन करतो की लबाड लांडगा काकाच्या नादाला तुम्ही लागू नका. आपण धनगर आरक्षणाची लढाई कायदेशीररित्या उच्च न्यायालयामध्ये लढतोय. ठाकरे गटातले प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत आणि उद्धव ठाकरेंनी शिर्डीतल्या साई चरणी लीन होत साईंचं दर्शन देखील घेतलेलं आहे. शिर्डीमध्ये दाखल होण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी राहता आणि संगमनेर मधल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतीची पाहणी केलेली आहे. राज्यातल्या अनेक भागांमध्ये गेल्या महिन्याभरामध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही, या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी या शेतकऱ्यांची त्यांच्या शेतावर जात भेट घेत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर आता उद्धव ठाकरे शिर्डीतल्या साई मंदिरात साई चरणी लीन झालेले आहे. पुढची बातमी बघूया. उरणमध्ये ओएनजीसी प्रकल्पातनं तेल गळती झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. आज पहाटेची ही घटना आहे. बाजूच्या प्रकल्पाच्या बाजूला असलेल्या नाल्यात कच्च्या तेलाची ही गळती झाल्याचं दिसतं आहे. हे तेल थेट बाजूला असलेल्या अरबी समुद्रामध्ये गेल्यानं पाण्यावर तेलाचे तवंग आता पसरल्याचं दिसतं आहे. परिसरात उग्र स्वरूपाचा वासही पसरला आहे. गळती झाल्याचं लक्षात येताच कंपनीचे कर्मचारी सक्शन पंपसह ड्रम आणि इतर साहित्य घेऊन नाल्यातनं बाहेर पडणारं हे जे तेल आहे आणि समुद्रात मिसळलेलं तेल आहे ते जमा करण्यासाठी धावपळ करत होते. ओएनजीसीमधनं अनेक वेळेला कच्च्या तेलाची गळती होत असते. इथले मच्छीमार आणि शेतकरी यामुळे त्रस्त झाल्याचं बोललं जातं आहे. अनेक तक्रारी करूनसुद्धा यावर काहीही उपाययोजना झालेली नसल्याचं सुद्धा सांगितलं गेलं आहे. आणि आता पावसासंदर्भातल्या बातम्या बघूया. मुंबई शहरासह पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये जोरदार पाऊस पडतोय. वांद्रे दादर आणि वरळी भागात पावसाचा जोर थोडा जास्त दिसतोय. वांद्रा वरळी सीलिंगवर पावसामुळे दृश्यमानता कमी झालेली आहे. संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये मात्र पावसानं आता दमदार हजेरी लावलेली आहे. वसई विरारमध्ये सुद्धा जोरदार पाऊस बरसलाय. या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडालेली आहे. नालासोपारा सेंट्रल पार्क, गालानगर, बोळिंग रोड आणि विवा कॉलेज परिसरातल्या रस्त्यावरच्या सखल भागात पाणी साचलेलं आहे. आंबेनळी घाटामध्ये दरड कोसळल्याची घटना घडलेली आहे. महाबळेश्वर ते पोलादपूर या जाणाऱ्या रस्त्यावर प्रतापगड फाट्याच्या पुढं ही दरड कोसळली आहे. यामुळे मार्गावर मातीचा ढिगारा आल्यानं इथली वाहतूक ठप्प पडलेली आहे. ही वाहतूक खोळंबल्यानं वाहन चालकांसह प्रवासी त्रस्त झाले. नाशिक शहरातही सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. शहरामध्ये सकाळी 8:30 ते 11:30 या 3 तासात जवळपास 25 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गंगापूर धरण परिसरातसुद्धा पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. गंगापूर धरणातनं 500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जातोय. पावसाची संततधार सुरू असल्यानं गंगापूर धरण समूहात 2% पाणी साठ्यात वाढ झाली आहे. 89% आता 93% इतका पाणीसाठा इथं झालेला आहे. कडवा धरणामधनं 212 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जातोय. तर नांदूर मध्यमेश्वर धरणातनं 100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला गेलेला आहे. आणखी 200 क्युसेक्स वाढ करून
300 क्युसेक्सचा विसर्ग केला जाणार असल्याचं समजत आहे. जिल्ह्यातल्या सगळ्याच तालुक्यांमध्ये दमदार पाऊस पडलाय. ऑगस्ट महिना पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर आता पावसाचं सप्टेंबर महिन्यात पुनरागमन झालंय आणि त्यामुळं खंड पडलेल्या पावसानं आता कसर भरून काढल्याचं दिसतंय. मुंबईला पाणी पुरवठा करणारं भातसा धरण हे जवळपास 95% भरलेलं आहे. शहापूर तालुक्यात 2 दिवसांपासून पावसानं जोर धरलाय. धरण क्षेत्राच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. असाच जर पाऊस पडत राहिला तर लवकरच भातसा धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. पवना धरण परिसरात सुद्धा पावसाचा चांगला जोर दिसतोय. 24 तासात 73 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही दिला गेलाय. पवना धरण 100% क्षमतेनं भरलंय. धरणातनं नदीत 1400 क्युसेक्सनं विसर्ग सुरू आहे. तर दुसरीकडे भुसावळमधल्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आलेत. धरणामध्ये 87.63% पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या धरणातनं तापी नदीपात्रात जवळपास 9500 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.